पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा हे सात लोककल्याण मार्गावरती पोहोचलेले आहेत। जम्मूतील वायुसेना तळावरती झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बैठक बोलावली आहे। खरं तर राजनाथ सिंह हे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावरती होते। ते कालच हा दौरा आटोपून संध्याकाळी दिल्लीत परतले आणि त्यानंतर आता पंतप्रधानांनी ही बैठक बोलावलेली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे बीडमधील केज तालुक्यातील एका तरुणाने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केलाय। डीजेच्या तालावर नाचत जल्लोष साजरा करत तलवारीने एक नाही दोन नाही तर चक्क 10 केक कापलेत। केकवर ज्ञानेश्वर अशी इंग्रजी अक्षर लिहिलेले 10 वेगवेगळे केक त्याने कापलेत। सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय। पालघर मधल्या क्रीडा संकुल परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी एका गाडीवर गोळीबार केल्याची घटना घडली। राजेश गुडे यांच्या गाडीवर बाईकवरून येणाऱ्या दोन व्यक्तींनी गोळीबार केलाय, मात्र गोळीचा नेम चुकल्यानं राजेशचा जीव वाचलाय। राजेश गुडे यांनी आतापर्यंत माहिती अधिकाराखाली अनेक बेकायदेशीर प्रकरणं उघड केली असल्यानं हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अकोल्यातील जुना कपडा बाजार परिसरात 80 वर्ष जुन्या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। इमारतीच्या खाली असलेल्या दुकानदारांना मातीचे कण पडत असल्याचं आढळून आल्यानंतर दुकान आहे त्याच अवस्थेत सोडून त्यांनी पळ काढला। अकोला महानगरपालिकेनं शहरातील 250 जुन्या इमारतींना नोटीस बजावल्या आहेत। मुंबईतील मानखुर्द इथं बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या नामकरणावरून शिवसेना भाजपमध्ये अद्याप वाद कायम आहे। शिवसेनेला या पुलाला छत्रपतींचं नाव द्यायचं नाही असा आरोप करत भाजपनं सभात्याग केली आहे, तर भाजप फक्त राजकारण करत असून या पुलाला छत्रपतींचं नाव द्यावं अशी सर्वांचीच इच्छा आहे असं शिवसेनेनं म्हटलंय। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय श्वानप्रेमी म्हणून ओळखले जातात। त्यांच्या घरी विविध प्रजातीचे पाळीव कुत्रे असून अनेक वर्षांपासून ते आहेत। यातील राज ठाकरे यांच्या आवडत्या जेम्स या ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याचं निधन झालंय। त्याच्या निधनानं राज ठाकरे भावूक झालेत। राज ठाकरे यांच्याकडे 3 ग्रेट डेन जातीचे कुत्रे आहेत। यातील बॉन्ड आणि श्वानचं आधीच निधन झालेलं होतं, आता जेम्स या कुत्र्याचंही निधन झालंय। पेंच व्याघ्र प्रकल्पात लंगडी नावाच्या वाघिणीच्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात चित्रित झाला। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पातील ही दृश्य आहेत। पुण्यातील वन्यजीव प्रेमी आणि पर्यटक रोहित दामले यांनी सफारी दरम्यान हे चित्रित केलेलं आहे। जुनागडच्या गीर जंगलात आलेल्या पर्यटकांना दोन सिंहांमधलं भांडण पाहता आलं। सिंहांच्या मारामारीचा हा व्हिडिओ 2 ते 3 महिन्यांपूर्वीचा असून सध्या तो व्हायरल होतोय। पर्यटकांनी जिप्समधून या सिंहांचा मारामारीचा व्हिडिओ काढलेला आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे